छताला गळती पावसाचे पाणी कार्यालयात शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी काम चुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळते, परंतु पावसाळ्यात कार्यालयाचे छत गळत असतानाही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील ग्रामपंचायतीचे सचिव छत्री घेऊन कार्यालयात बसत असून आपले कार्य पूर्ण करत आहेत। चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड या गावाचे पुनर्वसन सन 2008 मध्ये झाले। काही अंतरावरच नवीन घुईखेड गाव वसले, मात्र यात अजूनही समस्या कायमच। अशातच घुईखेड ग्रामपंचायत कार्यालयासाठी बेंबडा प्रकल्प विभागाकडून अद्यापही भूखंड मिळाला नसून बांधकामाकरिता पैसे सुद्धा मिळाले नाही, त्यामुळे जुन्याच ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे। परंतु पावसाळ्यात छत गळत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना येथे काम करणेही कठीण झाले आहे। ग्रामपंचायत सचिव संजय सिरसाट यांना कार्यालयीन काम करीत असताना चक्क डोक्यावर छत्री ठेवावी लागत आहे। छिद्रे पडल्याने छतातून पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालयात येते, त्यामुळे छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे। बेंबडा प्रकल्प विभागाकडून ग्रामपंचायतच्या इमारतीकरिता अद्यापही भूखंड व पैसे न मिळाल्यामुळे अखेर आता ही जुनी ग्रामपंचायत दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे। अजय काकडे, SCN न्यूज, घुईखेड। मी संजय नानाजी सिरसाट, प्रभारी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत घुईखेड। मी एप्रिल महिना 2020 पासून ग्रामपंचायत घुईखेड येथे प्रभारी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करीत आहे, परंतु जून जुलैपासून अतिपावसामुळे ही ग्रामपंचायत पूर्णतः गळत असल्यामुळं पावसामध्ये काम करणे, कार्यालयीन काम करणे एकदम अडचणीचे आहे। 2019 या ग्रामपंचायतची दुरुस्तीचं काम 14वा वित्त आयोगात प्रस्तावित होतं, त्यानुसार मी प्रशासकीय तांत्रिक मंजुरा घेऊन काम करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामास जेवढ्या लवकर सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर ही दुरुस्तीचे काम करून कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून ही ग्रामपंचायत तयार होईल असे मी प्रयत्न करतो। एवढीच